मी तर विरोधी उमेदवाराच्या बद्दल बोलणार नाही, बोलण्यासारखं काही नाहीच आहे। तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्याबद्दल बोलून मी माझ्या तोंडाचा वाफा या ठिकाणी गमवण्याचा विषय नाही आहे। पण विचार केला पाहिजे, इतके वर्ष अशा प्रकारचं राज्य चालवून देखील तुम्ही आज लोकांपुढे जाऊन नेमकं काय सांगणार आहे? आज हे 20-25 मिनिटं रणजित सिंग नाईक निंबाळकर भाषण करतायत, 25 मिनिटं बापू भाषण करतायत, 50 गोष्टी सांगतात, हे केलं हे केलं हे केलं, आणि तुम्हाला माहिती आहे केलं। मी विरोधी उमेदवाराला विचारतो, अरे एक गोष्ट तर सांग, एक गोष्ट तर सांग, या सांगवण्याकरता केलेली एक गोष्ट तर सांग। नाही सांगू शकत, कारण वसाहतीसारखा वापर झालाय, त्याच्या पलीकडे काही नाही। मतांपुरता वापर झालाय, त्याच्या पलीकडे काही नाही।